भीमा नदी के पास में है। यहाँ पर बताया जाता है 1818 तो बहुत बड़ी क्रांति हुई थी। उस क्रांति में 500 सूरवीरों ने, जो महार समुदाय थे, यहाँ पर जात व्यवस्था आज भी लागू है, बहुत पहले से चली आ रही है, और जो जात व्यवस्था जिसके द्वारा बनाया गया है वो व्यवस्था इतनी खराब व्यवस्था थी कि यहाँ पर लोगों के गले में मटका, पीछे झाड़ू रहता था। आज उसी स्थान से हम आपको दिखा रहे हैं, ये नदी है, इसी नदी पर उसी झाड़ू को और मटका को ख़त्म करने के लिए लड़ाई लड़ी गई थी। और ये लड़ाई कब कब लड़ी गई थी, कैसे लड़ी गई थी, यहाँ के स्थानीय लोगों से हम जानकारी करते हैं। सर, आपको जय भीम नमो बुद्धाय। जय भीम नमो बुद्धाय। आज आपका 1 जनवरी 2024 है, 206 वर्ष पूरा हो चुके हैं, और आज यहाँ पर लोग अभिवादन करने के लिए, यहाँ पर हमको लगता है 5 बजे सुबह से हमारे कुछ और साथी आए थे, उन्होंने बताया कि बहुत भीड़ है, और अब हम लोग यहाँ अभिवादन करके लौट रहे हैं, और अभी शाम को भी यहाँ पर लाखों लाखों की आ रहे हैं, उतने जा रहे हैं, तो कम से कम अंदाजा लगता है कि 10 लाख से कम नहीं हुए होंगे, ज्यादा हुए होंगे। तो ये जो भीमा नदी का जो ये किनारा है, तो अभी आप क्या यहाँ थोड़े इतिहास के बारे में आप बताइए सर। 31 दिसंबर 1799 इकड़े 30 क्या नाम है आपका सर? भारत आकाराम सावन बदलापुर। 31 डिसेंबर 1799 ला इथे पेशव्यांचे, म्हणजे इतिहास सांगतो, ज्या वेळेला रघुनाथ पेशवेने आनंदीबाईचं आपल्या एका महारावरती प्रेम झालं, आणि तो चंद्रा महारावरती आनंदीबाईचं खूप प्रेम झालं म्हणून त्याला तिने राजवाड्यात बोलवलं। आनंदीबाईचा हुकूम त्या चंद्रा नावाच्या त्याच्या महाराजा पुराने वडिलांनी ऐकला, तर ते म्हटले त्याला पाठवायचं नाही राजवाड्यात। त्यामुळे आनंदीबाईने भडकून संपूर्ण महार समाजाच्या गळ्यात मडकं आणि पाटीला बोराटीचे काठी बांधली। त्यामुळे चंद्रा महार फक्त राजवाड्यात आला नाही पेशव्यांच्या, म्हणून हा आपल्यावरती लादलेला हा अन्याय। त्यामुळे शिदनाग महार आणि हे पेशव्यांच्या रघुनाथ पेशव्यांच्या इथे गेले आणि ते म्हणाले आमचे झाडू आणि गळ्यातलं मडकं काढा। ते बोलले झाडून मडकं काय, तुम्हाला सुईच्या टोकाएवढी जागा सुद्धा दिली जाणार नाही। त्याच वेळेला इंग्रज इथे हल्ला करण्यासाठी आले, त्यावेळेला इंग्रजाकडे फौज फाटा कमी होता, परंतु पेशव्याचा फौज फाटा 30,000 होता। तर शिदनाग महाराणी सांगितलं की आम्ही 500 शूरवीर तुम्हाला हा विजय मिळवून देतो, तुम्ही फक्त माघार घ्यायची नाही। तर या किनारी, भीमा नदीच्याच किनारी, इकडे 500 वीर इंग्रज सैनिक आणि इकडे 30,000 पेशवे, 2,000 नाव पळून गेले, सांगतो 30,000 पेशवे जमा झाले। जर ज्या वेळेला 31 डिसेंबर 1799 ला रात्री या 500 आपले महार योद्धे ह्यांच्या छावणीत घुसले, कापाकापी सुरू झाल्याबरोबर 30,000 मधले 2,000 सैनिक पळून गेले आणि 28,000 राहिले। तर 28,000 सैनिक आपल्या 500 योद्ध्यांनी एकाएकानी 56 कापले, आणि तोच हा भीमा नदीचा किनारा आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपण इतिहास। आपण इथे सलामी करण्यासाठी बहुसंख्येने येतो, जरी आपला इतिहासाने दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो इतिहास दडला जाणार नाही याची दखल घ्यावी। ही वर्षानुवर्ष जास्तीत जास्त संख्या हो, आणि हा भीमा नदीचा जो विजय स्तंभाचा शौर्य दिवसाचा जो विजय आहे तो संपूर्ण ब्रिटिशांनी तरी ते राखून ठेवलेलाच आहे, परंतु जे दाबून ठेवतात ना इतिहास, त्यांच्याकडे हा जाहीरपणे उघड करत आहोत। या चॅनलचं मी धन्यवाद देतो। जय भीम जय भीम जय भीम।